नमस्कार, श्री स्वामी समर्थ नायनास किचन रेसिपी में तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला चवळीची भाजी ही रेसिपी सांगणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य तर चवळीची भाजी घेतलेली आहे मी, त्याचप्रमाणे शेंगदाण्याचं कूट, चवीप्रमाणे मीठ, कांदा, लसूण, हिरवी मिरची हे साहित्य मी घेतलेले आहे। आता कढईमध्ये लसूण, कांदा, हिरवी मिरची छान परतून घ्यायची। लसूण, कांदा, हिरवी मिरची छान परतून झाल्यानंतर आपण ही चिरलेली भाजी आणि चवीप्रमाणे मीठ टाकून छान परतून घ्यायची। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ही भाजी छान मिक्स करून झाल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर भाजी परत छान मिक्स करून घ्यायची आणि 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं। 15 मिनिटांनंतर झाकण काढल्यावर पाहू शकता तुम्ही आपली भाजी खूप छान शिजलेली आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।